कातलाबोड येथील गोपालक अमोल मुंभातेचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला. गावकऱ्यांमध्ये प्रचंड रोष होता. या प्रसंगी गोपालक अमोलच्या कुटुंबियांना आर्थिक मोबदला व मोठ्या भावास नोकरी तसेच वाघाला चेरबंद करण्याची मागणी लावून धरली होती. आमदार समक्ष गावकरी व कुटुंबियांच्या मागण्या मान्य केल्यावर मृतदेह शवविच्छेदनासाठी वनविभागाच्या ताब्यात देण्यात आला. गोपालक अमोल अंबादास मुंभाते यांनी चराईसाठी जंगलात नेलेली गुरे लवकर परत आले, मात्र अमोल परतला नाही. याकरता गावकऱ्यांनी अमोल मुंभातेचा शोध घेण्यासाठी घनदाट जंगल पिंजून काढला. 18 किमी कातलाबोडी जंगलात गोपालकावर वाघाने हल्ला केल्यामुळे गोपालक अमोलचा मृत घनदाट जंगलात आढळून आला. कोंढाळी वन परिक्षेत्रातील मेंढे पठार उपवनातील मरसूर बीटमधील संरक्षित वनकक्ष क्रमांक 21 जंगलातील कातलाबोडी येथील 22 गोपालक अमोल अंबादास मुंगभाते 18 नोव्हेंबरच्या सकाळी 8 नेहमीप्रमाणे गुरे चारायला घेऊन गेला असता दररोज सायंकाळी 6 परतणारे गुरे हे शनिवारी 18 नोव्हेंबरला दुपारी 4:30 परत आले. मात्र गोपालक अमोल परतला नसल्याने गावकऱ्यांनी अमोलचा शोध घेण्यासाठी सायंकाळी 5 जंगल गाठले व घटनेची माहिती कोंढाळी वन अधिकाऱ्याला दिली. घनदाट जंगलात अमोलचा शोध सुरू झाला. रात्री 10 ते 11 दरम्यान या जंगलातील भडभड्या नाल्याच्या बाजूला अमोलचा जेवणाचा डब्बा, चप्पल तसेच काठी कुराड एका झाडाखाली आढळून आली. त्या आधारे गावकऱ्यांनी रात्रीच्या वेळी त्या परिसरात अमोलचा शोध घेणे सुरू केले. यात काही अंतरावर अमोलचा पॅन्ट, रक्ताचे डाग, केस व त्याला फरफडत नेत असताना जागोजागी रक्ताचे डाग व हाताचे बोट पडलेले दिसले. तसेच फरफडत नेल्याच्या खुनाच्या मागोवा घेत घेत जंगलाच्या आतमध्ये अमोलचा मृतदेह रात्री 10:30 ते 11 दरम्यान दिसून आला. घटनेची माहिती परिसरात वाऱ्यासारखी पसरली. वनविभागाचे अधिकारी कर्मचाऱ्यासह घटनास्थळी पोहोचले. घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी ताब्यात घेतल्यावर गावकऱ्यांनी मृतदेह न जाऊ देता रोखून धरला. या प्रसंगी गोपालक अमोलच्या कुटुंबियांना आर्थिक मोबदला व मोठ्या भावास नोकरी तसेच वाघाला जेरबंद करण्याची मागणी लावून धरली. घटनेची माहिती माजी गृहमंत्री व या भागाचे आमदार अनिल देशमुख यांना मिळाली. आमदार सकाळीच कातलाबोडी पोहोचले व गावकऱ्याच्या समस्या जाणून घेतल्या व गावकऱ्यांच्या रोषाला शांत करण्यासाठी वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपवन संरक्षक डॉक्टर भारतसिंग हाडा यांच्यासोबत चर्चा करून मृतकाच्या परिवाराला शासनाच्या नियमानुसार 25 लाख रुपयाची मदत देण्याची सूचना केल्या. त्यात आधी 5 लाखाचा धनादेश 20 नोव्हेंबरला मृतक अमोलच्या कुटुंबियांना देण्यात येणार असून 20 लाख रुपयाचा धनादेश मृतकाच्या वडिलांच्या नावाने बँकेत जमा करण्याची कबुली वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी डॉक्टर भारतसिंग हाडा यांनी आमदार अनिल देशमुख व उपस्थित गावकरी यांच्या समक्ष दिली. तसेच मृतकाच्या मोठ्या भावाला वन विभागात कामगिरी देण्याची लेखी स्वरूपातही दिली. तेव्हा गावकऱ्यांनी अमोलचे मृतदेह शवविच्छेदनासाठी वन विभागाच्या ताब्यात दिले.